फायबर म्हणजे काय, त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू अँगोरा, मोहेर आणि काश्मीर या सोबतच जे वैशिष्ट्यपूर्ण केस तंतू आहे तो म्हणजे फिकुना, याबद्दलचा आपण सविस्तर असा अभ्यास मागच्या व्हिडिओमध्ये केला आहे. आणि आज आपल्याला जे माहिती बघायची आहे याच्यामध्ये आपण जे मानवनिर्मित खनिज तंतू आहे याच्यामधला काच तंतू जो आहे याबद्दल अभ्यास करायचा आहे. आता आपण पाहतो की काच तंतू म्हणजे असे तंतू असतात की ज्यामध्ये काचेचे असंख्य आणि तलम अशा प्रकारचे तंतू असतात. पुरातन काळामध्ये काच तंतूचा उपयोग जो आहे हा फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येत होता आणि त्याचा उपयोग सजावटीसाठी सुद्धा करण्यात येत असे. आजकाल आपण पाहतो की हा जो काच तंतू आहे याचा फार मोठ्या प्रमाणावरती उपयोग जो आहे, वापर जो आहे, तो वापर वाढलेला आपल्याला दिसून येतो. आता जो काच तंतू आहे हा तंतू तयार करण्यासाठी वाळू, सिलिका आणि चुनखडी याच्यासारखे जे घटक आहे या घटकाचा उपयोग करून काच तंतू जो आहे काच तंतू तयार करण्यात येतो. आता याच्या गुणधर्माच्या संदर्भात सांगायचं झालं तर जे तंतू आहे हे मजबूत, लवचिक, उष्णता, त्यानंतर विद्युत आणि ध्वनी यांचे दुर्वाहके आहे. आता दुर्वाहके म्हणजे काय की त्याच्यामध्ये जी वाहकता जो गुणधर्म आहे हा वाहकता गुणधर्म त्याच्यामध्ये नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा अज्वलनशील आहे म्हणजे तो पेट घेत नाही. त्याच्यामुळे ॲस्बेस्टॉस तंतूला पर्याय म्हणून काच तंतूचा उपयोग जो आहे तो उपयोग करण्यात येतो. आता काचतंतूचे उपयोग साधारणतः आपण पाहतो की उष्णतारोधक असतो, विद्युतरोधक आणि ध्वनिरोधक. म्हणून काचतंतूचे मॅट किंवा कापड जे आहे याचा विविध यंत्रांमध्ये उपयोग जो आहे तो उपयोग करण्यात येतो. हे तंतू अतिशय हलके असतात परंतु मजबूत असतात आणि त्यामुळे विमानाचे किंवा गाड्या ज्या आहे या गाड्यांच्या आतल्या बाजूसाठी मुख्य भाग जे आहे ते भाग तयार करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो. त्याचप्रमाणे काँक्रीट असतं, त्या काँक्रीटला मजबूती येण्यासाठी याचा उपयोग करतात. त्यानंतर दरवाजे, शॉवर, पोहण्याचे तलाव आहे, आंघोळीसाठी टब आहे, त्यानंतर हेलिपॅड आहे, तंबाखूचे खांब आहे, पाण्यावरील घसरगुंडी, त्यानंतर बोटी, टाक्या, पाईप, वाहतुकीचे दिवे इत्यादी ठिकाणी काच तंतूचा उपयोग जो आहे हा उपयोग करण्यात येतो. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा उपयोग असा की जो नाट्यगृह जे वगैरे असते त्या ठिकाणी पडदे बनवण्यासाठी या काच तंतूचा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे चित्र तुम्हाला दिसते आहे की काच तंतूचा उपयोग जसं तंबू, पाण्यावरची घसरगुंडी आहे, त्यानंतर समुद्राच्या लाटेवर उभे राहण्यासाठी जी फळी असते, त्यानंतर ग्लास पडदे, म्हणजे हे जे चार चित्र तुम्हाला या पुस्तकामध्ये दिसते आहे हे चित्र जर तुम्ही काळजीपूर्वक बघितले तर त्याच्यावरून तुम्हाला काच तंतूचे उपयोग कोणकोणते असतात याच्या संदर्भातल्या ज्या संकल्पना आहे त्या संकल्पना स्पष्ट होतात. तर अशा पद्धतीने काच तंतू जो आहे या काच तंतूचा जेव्हा आपण उपयोग लक्षात घेतो तर ॲस्बेस्टॉस तंतूला पर्याय म्हणून या काच तंतूचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे मानवनिर्मित खनिज तंतू. आणि मानवनिर्मित जे खनिज तंतू आहे त्याच्यामध्ये धातू म्हणजे धातूपासून तयार होणारे तंतू. आता धातू कोणते असतात आपल्याला माहिती आहे, सोने, चांदी, पितळ, तांबे, ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टील हे जे धातू आहे या सर्व धातूपासून तंतू जे आहे हे तंतू तयार करण्यात येतात. सुरुवातीच्या काळामध्ये कसं की तांब्याच्या तारेचा उपयोग, त्यानंतर सोने, चांदी हे जे धातू आहे या धातू तंतूचा उपयोग जो आहे हे चांगल्या प्रकारचे वस्त्र तयार करण्यासाठी करण्यात येत असे. जसं की भारीचा शालू लग्नामध्ये वगैरे जे वस्त्र घालण्यात येते ते अतिशय महागड असतं. महागड का असतं तर त्याच्यामध्ये पिवर रेशमापासून तो शालू बनवलेला असतो, त्याची बॉर्डर आणि पदर जे आहे त्याच्यामध्ये चांदीचे तार किंवा सोन्याचे तार किंवा
तांब्याचे तार, म्हणजे त्या शाडूमध्ये कोणत्या प्रकारचा ताराचा उपयोग करून त्याचा बॉर्डर आणि पदर बनलेला आहे त्याच्यानुसार त्या साडीची किंमत जी आहे ती साडीची किंमत ठरवली जात असे. आता आपण पाहतो की सध्याच्या काळामध्ये जे मानवनिर्मित वस्त्र जे आहे याच्यामध्ये चांदी आणि सोने याचासुद्धा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आता धातुष्तंतू, धातू म्हणजे जे धातूपासून बनवलेले तंतू आहे. तर पुरातन काळाचा जर आपण विचार करतो म्हटलं तर राजे रजवाडे जेव्हा होऊन गेले तेव्हा त्यांचे जे पोशाख आहेत ते पोशाख कसे फार महागडे असे राहायचे. प्युअर मलमलपासून रेशमापासून ते बनलेले राहायचे आणि त्याच्यावरती फार सुंदर असं नक्षीदार वर्क जे आहे ते वर्क केलं जायचं ज्याला जरी म्हणून ओळखलं जातं. आता हे जे जरीचे वर्क राहतं हे कसं अतिशय आकर्षक आणि गुंतागुंतीचं असं डिझाईन जे आहे ते डिझाईन कसं केलं जायचं. आजही जर आपण काही संग्रहालयामध्ये जर बघायला गेलो तर राजे राणी त्यांचे प्रधान यांचे जे पोशाख ठेवलेले दिसतात आपल्याला पाहिलं तर त्याच्यावरती जरदोशी वर्क जे आहे हे जरदोशी वर्क फार सुंदर पद्धतीने केलेलं आपल्याला दिसून येते. आता जरी काम करत असताना याच्यामध्ये काय केलं जातं की जरीचे धागे, आता हे जरीचे धागे कसे वेगवेगळ्या धातूचे असू शकते त्याच्यामुळे काम करत असताना त्याला जरदोषी असं सुद्धा म्हटलं जाते. आता जरदोषी म्हणजे काय तर कापडाच्या पृष्ठभागावरती जर वापरून, आता ही जर कोणतीही असू शकते चांदीची जर, सोन्याची, त्यानंतर तांब्याची जर, असे कुठल्याही प्रकारच्या जरीचा वापर करून जे काही भरतकाम केलं जाते त्याला जरदोषी वर्क असं म्हटलं जातं. आता मागच्या वर्षी आपण 11वीलासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे पारंपरिक वस्त्र शिकलो त्याच्यामध्ये हा जरदोषी शब्द जो आहे तो आलेला आपल्याला दिसून येतो. तर याच्याशिवाय काही धागे, रिबन्स, लेस आणि बॉर्डर अशा म्हणजे कपड्यावरती ज्याला आपण असं म्हणू की जास्तीची सजावट करण्यासाठी म्हणजे कापड आणखी आकर्षक दिसण्यासाठी काही गोष्टीचं जे एक्स्ट्रा वर्क जे आहे कपड्यावरती केलं जाते आणि त्याच्यासाठी म्हणजे जसं जरीचे धागे, रिबन्स, लेस, बॉर्डर या गोष्टी ज्या लागतात त्याचं सर्वात जास्त उत्पादन जे आहे हे उत्पादन सुरतमध्ये करण्यात येतं. आणि सुरत हे शहर असं आहे भारतातलं की जगामध्ये सर्वात मोठं जे केंद्र आहे म्हणजे असं आकर्षक वस्तू तयार करण्यासाठी फक्त कपड्याच्या संदर्भातल्या तर ते फार मोठं केंद्र जे आहे हे सुरत इथे आहे. त्याच्यानंतर इथे बघा की इथे या धातुस्तंतूचे एक उदाहरण दिलेलं आहे की जरीची साडी. आता जरीची साडी तुम्हाला परिचयातील असेल की आपण त्याला सहसा काय म्हणतो जरीच्या साड्या कशा म्हणतो की ज्या साडींना काठ आणि पदर असतो. काठ आणि पदर म्हटलं की त्याच्यावरती जरी वर्क जे आहे हे आलेलं आहे. या चित्रामध्ये सुद्धा बघा की तो एक स्टॅच्यू तुम्हाला दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बॉर्डर आणि पदर जो आहे तो जरीचा तुम्हाला दिसतो आहे. आता जेव्हा या जरीच्या साड्याचा आपल्याला विचार करायचा असतो तेव्हा ह्या साड्या जेव्हा आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या असतात, त्याची साठवणूक करून ठेवायची असते तेव्हा ते फार व्यवस्थित ठेवाव्या लागतात. अन्यथा काय होतं की ती बॉर्डरची जरी जी आहे ती काळी पडलेली आपल्याला दिसून येते आणि त्याच्यामुळे त्या साडीचा लुक जो आहे तो निघून जाते. आता काही काही मोठ्या सिटीमध्ये काय आहे की अशा बॉर्डर काळ्या वगैरे पडल्या तर त्या बॉर्डरला फ्रेश करून घेण्याचे सुद्धा काही दुकानं आहे. छोट्या शहरामध्ये हे नसतं पण मोठ्या मोठ्या सिटीमध्ये जरी जी आहे ती जरी पुन्हा पूर्ववत म्हणजे पहिलीची चकाकी झराडी त्याला आणून देण्यासाठी काही प्रक्रिया ज्या आहे ह्या जरीच्या साड्यांवरती करण्यात येते. आता जेव्हा जरीची साडी आपल्याला साठवणूक करून ठेवायची असते, कपाटामध्ये ठेवायची असते तेव्हा साधारणतः इतर कपड्यांसोबत त्यांचा संपर्क येऊ नये किंवा ती जर कशामध्ये अडकू नये किंवा जर खराब होऊ नये याच्यासाठी
जे जरीचे कपडे आहे ते कपडे एका मलमलच्या पिशवीमध्ये किंवा मलमलच्या कापडामध्ये व्यवस्थित बांधून ते गुंडाळून ठेवले पाहिजे, म्हणजे ते कपडे खराब होणार नाही. शक्यतो ज्या जरीच्या साड्या वगैरे असतात ह्या साड्या आपण घरी धुऊ नये, तर त्यांना ड्रायक्लीन करायला पाहिजे. ड्रायक्लीन म्हणजे काय की शुष्क धुलाई. तर शुष्क धुलाई जी ही आहे लॉन्ड्रीमध्ये केल्या जाते, त्याच्यासाठी पेट्रोलचा वापर केला जातो आणि ही फार महागडी प्रोसेस असते. तर सर्वसामान्यांना शुष्क धुलाई करणे शक्य नसते. आता जेव्हा ह्या जरीच्या साड्या वगैरे तयार करण्यात येतात तर ही जरसुद्धा तीन प्रकारची असते. त्याच्यामध्ये एक असतं शुद्ध जर, ज्याला आपण वास्तविक जर असं म्हणतो, त्यानंतर नकली जर आणि तिसरी असते धातूच जर. आता जे शुद्ध जर आहे याच्यामध्ये साधारणतः शुद्ध सोने किंवा चांदीपासून ही जी जर आहे ही जर तयार करण्यात येते. परंतु जशी डिमांड राहील, ज्या पद्धतीची मागणी राहील, तेव्हाच ही जर जी आहे ही जर तयार करण्यात येते. त्याच्यानंतर नकली जर. आता नकली जर याच्यामध्ये मूळतः तांब्याची तार असते आणि त्याला चांदीच्या धातूचा मुलामा म्हणजे कवरिंग ज्याला आपण असं म्हणतो, तर ती कवरिंग चांदीच्या धातूपासून जो मुलामा तयार केला जातो तो दिला जाते. त्याच्यानंतर ही जी जर असते याचं मेंटेनन्स काही फार घ्यावे लागते, अन्यथा ही जी जर आहे ती जर काही दिवसाने मंद होते किंवा काळी पडते. त्यानंतर आहे धातू जर. आता धातू जरमध्ये काय आहे की याच्यामध्ये साधारणतः पॉलिस्टरचे जे आवरण असते म्हणजे धातूच्या पातळ थरावरती पॉलिस्टरचे जे आवरण असते त्याचे थर देतात किंवा त्याच्या बारीक बारीक अशा पट्ट्या कापतात आणि त्या पट्ट्यांचा धागे म्हणून उपयोग केला जातो. आता अशा पद्धतीची जी धातू जर असते की ज्याच्या पट्ट्या कापल्या जातात किंवा त्याच्यावरती थर देऊन जो धातू जर तयार होते त्याला माय लॉ असा शब्द इथे वापरण्यात आलेला आहे. आणि ही जी जर आहे ही स्वस्त, वजनाला हलकी आणि टिकाऊ अशी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यावरती पॉलिस्टर तंतूचा थर दिलेला असल्यामुळे जो काही मूळ धातू असतो तो मूळ धातू काही काळा पळत नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची जी काही जर असते ती जर खूप जास्त दिवस टिकते. किंवा अशा प्रकारच्या जरीचा साडीमध्ये उपयोग केल्यानंतर त्या साडीचे स्वरूप जे आहे ते जास्त काळ टिकणारे असते, कारण त्याच्यावरती ज्या प्रोसेस आहे ज्या प्रक्रिया आहे ह्या चांगल्या पद्धतीने केलेल्या असतात. तर आजच्या लेसनमध्ये आपण मानवनिर्मित खनिज तंतूमध्ये काचतंतू ज्याला ॲस्बेस्टॉस पर्याय सांगितला जातो आणि मानवनिर्मित खनिज तंतू, तर खनिज तंतूमध्ये जे धातू तंतू आहे चांदी सोने तांबे या सगळ्या तंतूंचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. आता विद्यार्थी मैत्रिणींनो, या धड्याचा जो स्वाध्याय आहे सॉल्व केलेले प्रश्न जे आहे हे मी सगळं तुम्हाला PDMच्या माध्यमातून सर्वांना पाठवते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामधला जर एखादा काही पोर्शन तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपली झूम मीटिंग असतेच, उद्याला तुम्ही विचारू शकता किंवा फोनवरती सुद्धा काही तुमची डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.